जाफराबाद येथील दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वामन पाबळे यांच्यावर पंचायत समिती जवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करत लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आलाय त्यात ज्ञानेश्वर पाबळे हे अत्यंत गंभीर जखमी झालेत वाळूच्या बातम्या का छापतो म्हणून वाळू माफियांनी जबर मारहाण केल्याने पाबळे हे गंभीर जखमी झाले अवैध वाळूच्या बातम्या का छापतो म्हणून वाळू माफियांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे गेल्या वर्षापासून वाळू माफियांनी दहशत निर्माण केले असून यात महसूल आणि पोलीस प्रशासन सहभागी आहे असा आरोप अनेक पत्रकारांनी केलाय वाळू माफियांकडून पत्रकारांना अनेकदा धमक्या येत होत्या यासोबतच पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिव्या देणे या प्रकरणात दिवसांदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले या भ्याड हल्ल्यात पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे आणि लोकमत वृत्तपत्राचे चंद्रकांत पंडित हे दोघे जण गंभीर जखमी झाले